मध्यवर्ती समिति यांनी आयोजित केलेल्या प्रथमाचार्य परम पूज्य श्री शांति सागरजी महाराज यांच्या 68व्या पुण्यतिथी महामहोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व श्रोते बंधू आणि भगिनींना, खरं तर दुपारी 2 वाजताच मी मिरज मध्ये आलो। अतिशय शांततेत शिस्तीमध्ये चाललेली मिरवणूक मी जवळून पाहिली आणि माझ्या मनात एक विचार आला की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा एक भाव असतो की हल्लीची तरुण पिढी ही शिस्तीत नाहीये, जुन्या समृद्ध परंपरांची त्यांना जाणीव नाहीये, हल्लीची तरुण पिढी बिघडतीये। ज्यांच्या ज्यांच्या मनात असा भाव असेल की हल्लीची तरुण पिढी शिस्तीत नाही, मला वाटतं त्यांनी वीर सेवा दलाच्या या कार्यक्रमात यावं आणि जवळून हे सगळं पाहावं। अतिशय भारावून टाकणारा हा सगळा समारंभ आहे आणि शांती सागर महाराजांनी जो विचार तुम्हाला मला दिला तो विचार येणाऱ्या पिढीच्या समोर ठेवणं, त्या विचारांनी येणारी पिढी समृद्ध करणं, या दृष्टीनं एक विचारांची श्रृंखला इथून आपण सगळ्यांनी घेऊन जावी, या विचारांनी आपण सगळेजण आज एकत्र जमलेलो। मी काही वेळ तुमच्यासोबत चर्चा करणार आहे, तुमच्यासोबत बोलणार आहे, पण पहिल्यांदा मला आपल्याला 2 गोष्टी सांगायच्या। माझ्याच काय, तुम्ही कुणाच्याच हो मध्ये हो मिसळत जाऊ नका। कुणी जर म्हटलं हे असं आहे, तुम्ही लगेच त्याला हो म्हणू नका, त्याची चिकित्सा करा। हे सांगणार खरं आहे का, हे विवेकी आहे का, हे आपल्या हिताचं आहे का? आणि दुसरी गोष्ट, अंधानुकरण करू नका। चांगल्या गोष्टींचं अनुकरण करावं पण अंधानुकरण करू नये। आणि गेली अनेक दिवस आपण कुणाच्या तरी हो मध्ये हो मिसळत आलो, कुणीतरी सांगितलं हे करा आम्ही ते करत राहिलो, म्हणून अंधानुकरण करू नका। सगळ्यांनी उजवा हात वर घ्या, उजवा आपलाच घ्यायचा शेजारच्या जाऊन। हा, ही 4 बोट सगळ्यांना दिसत आहेत, ही 4 बोट सगळ्यांनी हनवटीला लावा। तुमच्याकडे मिरजे हनवटीला कपाळ म्हणतात का? कॅमेरेवाले तुम्ही यांचं जर बघितलं की नाही, तुम्ही एकदाच तिकडे लावून दिलाय कॅमेरा, परत तुम्हालाही घेणं देणं नाही। तुम्ही का बरं कपाळाला हात लावला? शाबास, तुम्ही लावला म्हणून तुम्हाला वाटलं यांनी जरा बोलवलं हुशार दिसत। आणि याच्या अगोदरचं वाक्य माझं काय होत, अंधानुकरण करू। मी तर पुन्हा सांगेल, मी जे काही अर्थातच तुमच्या सोबत बोलणार आहे, माझ्या हो मध्ये पण हो मिसळू नका। आपण चिकित्सा केली पाहिजे, हे सांगतायत ते आमच्या हिताचं आहे का? हो मध्ये हो मिसळण्याचे अनेक तोटे आहेत। मी पुण्यामध्ये जिथे राहतो, मी घरात असा बाहेर पडलो आणि घराच्या समोर एक गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये एक आजी आणि तिच्या मैत्रिणी बसलेल्या असतात आणि मी जरा गडबडीत होतो। आजीनं मला विचारलं, गणेश तू ते कापडाचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? साहेब, माझं कोणतंच कापडाचं दुकान नाही। मी काय करायला पाहिजे होत, मी थांबायला पाहिजे होतं, आजीला म्हणायचं होतं आजी तुझा काहीतरी गैरसमज होतोय, माझं काय कापडा बिपडाचं दुकान नाहीये। पण आपल्याला सवय हो मध्ये हो मिसळायची, वेळ मारून न्यायची आणि पुढे निघायची। आजीनं विचारलं कपड्याचं दुकान कसं आहे, म्हटलं एक नंबर। आजी दुसऱ्या दिवशी परत भेटली, मला म्हणली गणेश तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय, म्हणलं एकदम छान। आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची, मी पण तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायची। आज जरा गडबडीत होतो, माझ्यासोबत 4 मित्र होते, आजीच्या सोबत 4 मैत्रिणी होत्या। आजीनं विचारलं गणेश
तू ते मेडिकल सुरू केलं? हां म्हटलं ठीक चाललंय. माझे मित्र म्हटले कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? अरे म्हटलं कशाचं मेडिकल, ही आजी रोज नवीन काहीतरी शोधून काढती, मी पण तिच्या नादाला लागत नाही. हो मध्ये हो मिसळतो पुढे निघतो. मी मित्रांना सांगत होतो आजीला कदाचित स्मृतिभ्रंश झाला असेल म्हणून आजी रोज विसरते. बघा मी मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतिभ्रंश झाला असेल आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती. मी म्हटलं होतं ना तुम्हाला याच्या डोक्यावर परिणाम आहे, याला काही म्हणा हे होच म्हणतंय, हे कशालाच नाही म्हणत नाही. म्हणून माझी विनंती आहे हो मध्ये हो मिसळू. आता मागच्या वर्षी झालेली गोष्ट आमदार साहेबांनी सांगितली, आम्ही हो मध्ये हो मिसळत आलो आणि मग अडचणी होत राहिल्या. हो मध्ये हो न मिसळता आम्हाला चिकित्सा करता येईल का? हल्ली आमदार साहेब आम्ही फक्त मागे डोकून बघतो, आमच्या पूर्वजांनी काय केलं, आमच्या मागच्या परंपरांनी काय केलं, पण त्या परंपरांचं पायी होण्याची पात्रता आम्ही आमच्यामध्ये निर्माण करू शकलो का? मागे किती डोकवायचं ना हे सुद्धा ठरवून घेतलं पाहिजे. मागे किती डोकवायचं माहितीये? गाडी चालवताना ड्रायव्हरला जर पुढे बघायचं असेल तर मोठी काच असते आणि मागे बघायचं असेल तर छोटा आरसा असतो. छोट्या आरशात दिसेल ना तेवढंच मागे बघायचं आणि बाकी मग पुढे बघायला अशी मोठी काच असली पाहिजे. म्हणून मागे किती बघायचं हे ठरवा आणि पुढे जाताना आमचा प्रवास नेमका कोणत्या टप्प्यापर्यंत आहे मला वाटतं ते ठरवता आलं पाहिजे. भौतिकदृष्ट्या आम्ही प्रगती केली नाकारता येणार नाही. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, 50 ला गणराज्यांची स्थापना झाली, 56 ला राज्यांची विभागणी झाली, 62 ला आमच्यावरती आक्रमण झालं, 69 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, 72 मध्ये आश्रम कोतवाल नाटक आलं, 75 मध्ये शोले चित्रपट आला, 79 मध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी ध्येयधोरण आखण्यात आली, 82 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास झाला, 84 मध्ये मारुती उद्योग समूहाने जगाच्या बाजारपेठेतून भारताचं नाव केलं, 89 मध्ये 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात देता येईल याच्यासाठी प्रयत्न झाले, 91-93 ला आम्ही व्यापारीकरण स्वीकारलं, 95 ला आम्ही गॅट करार स्वीकारला, 2000 पर्यंत कम्प्युटरच्या बाबतीत भारत जगाचा बाप झाला, 2005 पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला, 2007 मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली, 2008-2009 पर्यंत प्रत्येकाच्या दारात ज्ञानो येईल का याची स्वप्न आम्ही बघायला लागलो. किती प्रचंड प्रगती केली. काल परवा तर आमचं यान थेट चंद्रावरती जाऊन पोहोचलं. एकीकडे आम्ही प्रचंड प्रगती केली, गावागावातले रस्ते सुधारले, सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, गावाचा रस्ता सिमेंटचा झाला, पण आजही संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही. ए आपलं आत्ताच ठरलंय ना मागं किती बघायचं. मागे तेवढंच बघायचं जेवढं तुम्ही जर मागं चोळून बघायला लागलात तर पुढे चालता येईल का? नाही चालता. सगळेजण टाळ्यांच्या नगरात स्वागत करू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व शेतकऱ्यांचे कैवारी माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांचं आगमन झाले आहे. त्यांच्या समितीच्या वतीनं जोरदार स्वागत. शेतकरी संघटने नेता सन्मान्य श्री राजीव शेट्टी व्हील बंदे हार्दिकवादंत स्वागत. इनोब शेतकरी संघटने नेता श्री सावकार मतनायक अवर्गू कोळ हार्दिकवादंत स्वागत. नेता पुढे आल्यावर तुम्ही कशाला मागे बघायला?
तर केवळ भौतिक प्रगतीच्या जोरावरती आपण शाश्वत विकासाच्या दृष्टीने जाऊ शकणार नाही. खेड्यापाड्यातले रस्ते सुधारले पण चालणं सुधारलं नाही. रस्ता सिमेंटचा आहे तर निम्म्या जणांना संध्याकाळी 7 नंतर मीठ चालता येत. नुसता रस्ता सुधारून उपयोग आहे का? आमचं चालणं सुधारलं पाहिजे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले पण आमचं बोलणं सुधारलं नाही. यान चंद्रावरती गेलं पण शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर आमचे प्रेमाचे संबंध निर्माण होऊ शकले नाही. नेमका कोणता आनंद, कोणती कोणत्या विकासाच्या संकल्पना आमच्या समोर आहेत? आणि म्हणून शाश्वत आनंदापर्यंत जर आम्हाला पोहोचायचं असेल तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही समृद्ध परंपरांकडे आम्हाला पाहावं लागेल. ऋषीमुनींनी घालून दिलेल्या परंपरांकडे आम्हाला पाहावं लागेल. आणि ह्या नुसत्या वाचून पाठ करून भाषणांमधून सांगून चालणार नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही फक्त सांगायला जन्म झालेला नाहीये. जे काही ऋषी मुनींनी सांगितलं ते आमच्या वर्तनात असू शकत हे दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. आता या ठिकाणी परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी यांनी अतिशय सुंदर त्यांचे विचार व्यक्त केले आणि त्यांनी त्यांचे काही अनुभव व्यक्त करत असताना शांतीसागर महाराजांविषयीचे काही अनुभव व्यक्त करताना सांगितलं की शांतीसागरजी महाराजांनी स्वतःच्या वर्तनातून एक आदर्श निर्माण केला. आणि काय, कुणाला निमंत्रण नाही, कुणाला पत्रिका नाही. औसाला वाढदिवस साजरा करायचा असला कुणाचा कार्यकर्त्याचा 10 दिवस अगोदर बॅनर लावावा लागतो. प्रत्येकाची आणायची सोय करावी लागते. आल्यानंतर त्यांना पार्टी बिर्टी परत त्यांना जाता येत नाही, परत नेऊन सोडावं लागतं. इथं कुणाला पत्रिका आहे का? कुणाला फोन आहे का? पण 68 वर्षांनंतर एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं उपस्थित राहिलात, मला वाटतं ही वर्तनातली ताकद आहे. शांतीसागर महाराजांनी त्यांच्या बोलण्यातून आदर्श नाही निर्माण केले, तो त्यांच्या जगण्यातनं त्यांच्या वर्तणुकीतनं तो आदर्श निर्माण झाला. आणि इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या पालकांना माझं सांगणं आहे, आदर्श जर येणाऱ्या पिढीसमोर ठेवायचे असतील तर ते सांगून नाही निर्माण करतायत, ते वागून निर्माण करावे लागतात. आमच्या वागण्या बोलण्यात आदर्श निर्माण करावे लागतात. संभाजीराजे आणि शिवाजीराजे तिकडे आग्र्याला गेले आणि आग्र्याच्या सभेमध्ये एक नियम होता, मुजरा धरायचा आणि 4 पावलं असं माघारी यायचं पण पाड दाखवायची नाही. शिवाजीराजांचा अपमान झाला, सरदारांच्या रांगेत उभं केलं. शिवाजीराजांनी अशी ताड दिशी पाड दाखवली आणि सभागृह सोडलं. आणि हे कोण बघतंय? एवढे एवढेसे संभाजीराजे बघतेत, परकीयांच्या गोटात आजूबाजूला सगळं शत्रूचं सैन्य आणि आपला बाप इथं सिंहासारखा. सन्मानानं जगायचं हे शिवाजीराजांना शब्दांनी सांगावं लागलं नाही, संभाजीराजांना वर्तणुकीत ना पाहिजे. आपण संभाजीराजांना छावा म्हणतो, छावा कुणालाही म्हणत नाही, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. म्हणून येणाऱ्या काळात जर आदर्श निर्माण करायचे असतील तर आपल्याला सुद्धा आपल्या वर्तणुकीत आदर्श निर्माण करावे लागतील. पोराला सांगायचं व्यसन करू नये. महाराज जी आपण व्यसन मुक्तीवरती बोललात. आपण पोराला सांगायचं व्यसन करू नये हे नुसतं सांगून चालणार नाही हो, बापानं तसं वागलं पाहिजे. नाहीतर पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि बापच पोराला सांगतंय जा जरा चुलीव सिगरेट पिटू ना, पोरग तुमच्या पुढचे असं येतंय तसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊ ना. बाप कानातनं धूर काढतो हे सगळ्या गावात सांगतो जादूगार बाप. तुम्ही काय पेरायचं ठरवलं? गहू पेरून ज्वारी पेरताय, गहू पेरून ज्वारी उगवते का? ज्वारी पेरून हरभरा उगवते का? आपण जे पेरणार आहोत येणाऱ्या पिढीच्या बाबतीत ते उगवणार आहे. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे आज निकामी होण्याची वेळ आली. का? तर पोरांचा स्क्रीन टाईम मोबाईलवरचा कमालीचा वाढला आहे. कोरोनाच्या काळात तर आम्ही पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले. 8-8 10-10 तास पोरं मोबाईल वरती, मैदानावर ओस पडायला लागली. मैदानावरती पोरं खेळायला जायना. आम्ही जर मैदानावर खेळायला गेलो, महिला मंडळींसाठी सांगतो, आई काठी घेऊन मागं पळत यायची आणि म्हणायची भात झालं खेळायचं, चला आता अभ्यासाला बसा.
आता आईला काठी घेऊन पोराच्या मागे पळावं लागतंय, ते मोबाईल ठेव, तू मैदानावर चल, चार उड्या मी मारते, तू दोन तर मार. आणि याला कोण कारणीभूत आहे? याला कारणीभूत जर कोण असेल तर आम्हीच आहोत. आम्ही आमच्या पोरांच्या समोर काय आदर्श निर्माण करायचे ते आम्हाला ठरवावं लागेल. दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप इतकं कौतुकानं सांगतोय ना, मला कळत नाही ते त्याला कळते म्हणते मोबाईल. त्याची सुरुवात आपण केली. इथं काही माझ्या आजीच्या वयाच्या महिला, आजी इकडे बघा, हा पोर जर रडायला लागलं तर तुम्ही काय करत होतात? त्या पोराला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्याबरोबर ते पोरग रडणं थांबवत होत. आईनं जवळ घेतल्याबरोबर पोरग रडणं थांबवत होत. का थांबवत होत? आईच्या गर्भात असताना पहिल्यांदा त्या पोरानं काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकले. महाराजांनी आता गर्भसंस्काराचा उल्लेख केला, ते पोरग 9 महिने आईच्या पोटात आहे. त्याच्या कानांनी जर पहिल्यांदा काय ऐकलं असेल, आईच्या हृदयाचे ठोके ऐकले, ते त्याच्या इतके परिचित आहे, जवळ घेतल्याबरोबर त्याला कळतं माझी आई आहे आणि ते रडणं थांबवत होत. आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते मी सांगू का तुम्ही सांगता? काय करते ऐकलं? आणि पोरग इतकं पुढचं आहे, आईनं मोबाईल दिल्याबरोबर रडणं थांबवत. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आलेली. बरं, आतापर्यंत मी हे दोनच प्रसंग वाचनात सांगायचो. एक, आईनं जवळ घेतल्यावर पोरग रडायचं थांबतं. दोन, आईनं मोबाईल दिल्यानंतर पोरग रडायचं थांबतं. मध्यंतरी मी ट्रेनमध्ये तिसरा प्रसंग बघितला, ते पोरग रडून रडून दमून गेलं पण आई कानाचा मोबाईल सोडायला तयार नव्हती. आम्ही कुठे घेऊन चाललो या सगळ्या विचारांना? आम्ही कुठे घेऊन चाललो या सगळ्या संस्कारांना? आणि म्हणून आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं, या सत्संगाच्या निमित्तानं, शांती सागर महाराजांच्या स्मृतींना उजळा देण्याच्या निमित्तानं काही चांगल्या गोष्टी, काही चांगले संस्कार आम्हाला येणाऱ्या पिढीपर्यंत नेता येतील का? त्यासाठी मनापासून प्रयत्न करता येईल का? विचारांची एक श्रृंखला आम्हाला निर्माण करता येईल का? ज्याच्या जोरावरती निसर्ग, समाज, अर्थकारण या सगळ्या बाजूंना सांभाळून एक सुदृढ समाजाची निर्मिती आम्हाला करता येईल का? मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील. सामाजिक एकोपा, निसर्ग या गोष्टींकडे आम्ही कमालीचं दुर्लक्ष करतो. मला वीर सेवा दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करायचं. मला आपण सांगितलं की कोरोनाच्या काळात तुम्ही रक्तदानाचा कार्यक्रम घेतला, अनेक वेळा तुम्ही वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. लक्षात घ्या, निसर्ग या घटकाकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. आम्ही निसर्गाकडे इतकं कमालीचं दुर्लक्ष केलं, आम्ही निसर्गाकडून ओरबडून घेतलं, पण आम्ही सुद्धा निसर्गाचं काही देणं लागतो ही गोष्ट मात्र आम्ही विसरून गेलो. आणि माणूस एकमेव प्राणी आहे की ज्यानं त्याची नाळ निसर्गासोबतची तोडून टाकली. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून निसर्गासोबत जुळून आहे, माणूसच एकमेव आहे त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये, त्याला निसर्गावर मात करायची. तुम्ही एखादा कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शन मध्ये आलाय, अँग्रेटा घालतोय, त्यांची नाळ अजून निसर्गासोबत जुळून आहे. आम्ही मात्र निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. वृक्षारोपण वगैरे आम्हाला फक्त फॉर्मॅलिटी करायची असते. आतापर्यंत आम्ही कागदावर पेपरला बातम्या छापून येतील एवढी इतकी झाडं लावली. साहेब, आता पृष्ठभाग सुद्धा पृथ्वी तलावर शिल्लक नसेल एवढी झाडं आम्ही पेपरवर लावून टाकले. वाढदिवस झाड, पुढच्या वाढदिवसाला तोच खड्डा, झाड नवीन. कार्यकर्त्यांनी सकाळी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. निव्वळ औपचारिकता. आणि मग कोरोनाच्या काळात निसर्गाने आम्हाला दाखवून दिलं, मास्क लाव, तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा आता माझी उरली. एका सिलेंडर साठी पळावं लागलं. आता आम्हाला वाटतं आमच्या किती ओळखी, खासदारांनी नमस्कार केला, मंत्र्यांनी रामराम केला. एका सिलेंडर साठी, एका बेड साठी धावपळ करावी लागली ना, तेव्हा कळालं आम्ही किती निसर्गाच्या समोर छोटे आहोत. निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. मला आठवतंय, फार लांबचा काळ नाहीये, मी लहान होतो,
गावाकडे जर आम्ही गेलो तर गुडघे टेकून आम्ही नदीला पाणी पिलेलं मला आठवतं. आता पॅक बॉटल मधलं पाणी प्यायचं तर 10 वेळा माणसाला विचार करावा लागतो नीट आहे का. मला आठवतंय आंब्याच्या सीझन मध्ये जर आम्ही गावाला गेलो गावातल्या प्रत्येक घरात आंब्याची आडी होती. आंबे खाऊन पोरांचे शर्ट भरलेले असायचे. बोराच्या सीझन मध्ये जर गावात गेलो दोन चार पोरांची तरी डोकी फुटलेली असायची. बोराला दगड मारते डोक्यात पडतंय. जांभळाच्या सीझन मध्ये जा दोन चार पोरांचे तरी हात फोडलेले असायचे. जांभळावर चढतंय खाली पडतंय. निसर्ग होता भरभरून देणारा होता पण दरम्यानच्या काळामध्ये आम्ही निसर्गाकडे दुर्लक्ष केलं. मी आता या कार्यकर्त्यांशी गप्पा मारत होतो. वीर सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आम्ही निसर्गाच्या संदर्भाने काम करतो. झाडं लावली पाहिजेत वाढवली पाहिजेत टिकवली पाहिजेत या दृष्टीने आम्ही पाच शाळांमधून छोट्या छोट्या मुलांवरती तो विचार तो संस्कार देण्याचं काम करतो. लक्षात घ्या पोरांना मार्क पडतील 90 95 99 काल परवा तर 100 पेक्षा जास्त पोरं 100% जास्त मार्क मिळवणारी आहेत. पण या मार्कांच्या पलीकडे जाऊन त्यांना समाज कळेल का निसर्ग कळेल का आणि मग काय असेल ते अर्थकारण कळेल का या दृष्टीनं पाठशाळांमधून काम व्हायला हवं. गुणपत्रिकेतला आलेली गुणांची सूज म्हणजे या पोरांची गुणवत्ता नाहीये. गुणपत्रिकेच्या पलीकडे जाऊन लेकरांचं जगणं समृद्ध होईल का असा विचार आपण या पोरांना देतोय का. छोट्या छोट्या संकटांनी पोरं गर्भगळी खायला लागली. काल परवा मी पाचोऱ्याला गेलो होतो. वय वर्ष 14 ते 22 वयोगटातल्या 5 मुला मुलींनी एकाच दिवशी आत्महत्या केली. कोटा फॅक्टरी नावाची वेब सिरीज बघितली आहे का. आमच्या सगळ्यांच्या डोक्यात पोरं इकडे क्लासला गेली पाहिजे इंजिनिअरिंगचा नंबर लागला पाहिजे मेडिकलचा नंबर लागला पाहिजे त्याला एवढं पॅकेज मिळालं पाहिजे. हे पॅकेज म्हणजे फक्त शिक्षण नाहीये मित्रांनो त्यांना आम्ही जगणं समृद्ध करण्यासाठी अपेक्षित असणारा संस्कार आम्ही देतोय का. त्यांना समाज आणि समाजातले प्रश्न कळतात का. गोरगरिबांची दुःख त्यांना कळतात का. कष्टकरी शेतकरी कामगार वर्गाचं दुःख त्यांना समजतं का. त्या दुःखांची उकल मिळवण्यासाठी त्यांच्या डिग्रीचा आणि त्यांच्या शिक्षणाचा उपयोग होतो का. इंजिनियर अनेक आहेत हो पण रस्त्यावरती ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम सुरू असताना एखाद्या तरी इंजिनियरला वाटतं का 2 मिनिट मी रस्त्यावर थांबावं आणि त्या इंजिनियरला विचारावं जरा इस्टिमेट बघू. डॉक्टर झाल्यानंतर कळतो हो मिरजेत कोणत्या चौकात हॉस्पिटल टाकायचं किती रुपये खर्च काढायचं. गरज नसताना पेशंटला ऍडमिट करतंय गरज नसताना सलाइन लावतंय मेहुण्याला मेडिकल टाकून देते ते मेहुण्यालाच द्यावं लागतंय हल्ले. ते काय कोणत्या सिलेबस मधून सांगायची गरज आहे का. पण एखाद्या तरी डॉक्टरला वाटलं पाहिजे की मी कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईन कधीतरी मी तिथल्या डॉक्टरांशी बोलेन. हे सामाजिक भान आमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि मला वाटतं ते सामाजिक भान निर्माण व्हावं याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या सगळे वाद मिटवता येतात पण गरिबी आणि श्रीमंती वाद जर सुरू झाला तर तो मात्र मिटवता येणार नाही. साहेब आमचं गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये पारगाव भातोडी म्हणून छोटस गाव आहे आणि MH14 पासिंगची गाडी आमच्या गावात आली होती. MH14 म्हणजे आता जरा बऱ्यापैकी सधन आहे. MH14 पासिंगची गाडी गावात आली त्या ड्रायव्हरने अशी कास खाली घेतली आणि लहान पोराला विचारलं पारगाव कुठे. आता गाडी पारगावातच आहे त्याला विचारलं पारगाव ते म्हणताय 10 किलोमीटर पुढे जा वडगाव लागतो. मी म्हणलं खोटं का सांगितलं. म्हणलं MH14 आहे काय कमी म्हणलं जाऊ द्या पुढं येते की माझं पण. साहेब ही गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे. पुण्यामध्ये एकानं रात्री पार्किंग मधल्या 50 गाड्या पेटून दिल्या. पोलिसांनी विचारलं का पेटवल्या. म्हणलं तुम्ही एसी गाड्यात फिरता आम्हाला घेता येत नाही पेटून टाकल्या. हे फार अवघड आहे. दोन जातीतले वाद मिटतील दोन धर्मातले वाद मिटतील दोन गावातले वाद मिटतील दोन राजकीय तीन चार चार राजकीय पक्षातले वाद मिटतील. पण गरिबी आणि श्रीमंती जर एकदा सुरू झालं ते मात्र मिटायचं आणि म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ज्याच्याकडे आहे त्यानं थोडी देण्याची धाडस ठेवा. 1 रुपयावरती घेऊन जात येत नाही. अहो साधू संतांनी सांगितलं हो अहो कबीर तर इतकं सुंदर सांगतात काय हो. जन्म लिहिण्याचे संकेत बघा भगवंत 9 महिने आधी देतो कोण तर जन्माला. जाण्याचे संकेत 9 मिनिट तर आधी मिळतात का. कबीर सांगतात ज्या दिवशी श्वास थांबला सगळं संपलं आणि बाकी सगळं तयार करून ठेवलं आपण 15 वित्त आयोगातून शेड तयार करून ठेवले
बांबू वाल्यांनी बांबू साळून ठेवले, मडके वाल्यांनी मडके थापून ठेवले, पांढऱ्या कापडावाल्यांनी कापड तयार करून ठेवले, रडणारे सुद्धा तयार आहेत. श्वास थांबला का? कबीर सांगतात चार जण येतील, उचलतील, स्मशानभूमीत घेऊन जातील आणि नंतर फूक दिन जैसे होली, जशी होळी पेटवतो ना तसे एका मिनिटात पेटून टाकते. त्याच्यानंतर नाव सुद्धा राहत नाही. ज्यांनी कार्य केलं त्यांची नावं राहिली, 68 वर्ष राहिली. आपली काय हो, आपण गेल्यानंतर विचारतात बॉडी कुठपर्यंत आली बघा, नाव सुद्धा घेत नाही, बॉडी होऊन जात. आणि एकदा वरतून युरोप आला ना कुणाच चालत नाही. कबीर सांगतात देश देश के वैद्य बुलाये लाय जडी और बुटी, देश देश के वैद्य बुलाये लाय जडी और बुटी, जडी बुटी तेरे काम ना आए जब राम के घर की खुटी. एकदा का वरतून खुटी लागली मग काही काही कुणाच चालत नाही. आणि आपण म्हणतो जोडीदार गेला, अमुक गेलं, काय आपल्या हातात आहे, घेतलेला श्वास परत सोडायचं पण आपल्या नशिबात आहे का नाही माहित नाही. इतकं तर माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे. आणि आम्हाला कोणता अहंकार आहे? मला वाटतं हा अहंकार आम्हाला बाजूला सोडता आला पाहिजे. बिलग बिलग करत तिरिया रोवे बिछड गई मेरी जोडी, कहत कबीर सुनो भाई साधो जिन जोडी उन तोडी. ज्यांनी जोडली त्यानं तोडली. आपण कोण आहोत? आपण कुणीच नाही होत निसर्गाच्या समोर. आणि निसर्ग इतका सुंदर वागलाय, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. आणि आता वरती काय ठेवलं नाही चित्रगुप्तानं, एक तर ते एकच आहे, कितीतरी दिवसांपासून नोकर भरती नाही. एवढ्या सगळ्या लोकसंख्येचा ते तर कसं हिशोब ठेवणार? त्यांनी एकदम सोप्या आयडिया करून टाकली, खालीच हिशोब करायचा, नीलचा दाखला घ्यायचा आणि मग वरती एंट्री करायची. त्याच्यामुळे जगात कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं असेल तर माणसानं स्वतःच्या कर्माला घाबरावं. देव तर दयाळू आहे, देव माफ करून टाकल पण कर्म दयाळू आणि ते कधी ना कधी वसुलीला. आणि एकदा का वसुलीला आलं मग कुणाचाच वशीला चालत नाही. म्हणून घाबरायचं तर माणसानं कर्माला घाबरावं. भगवंतानं दोन हात दिले, एक हात जर घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी दिलेला आहे. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस तुडून घ्यायची त्याच्या, परत त्यालाही देता नाही आलं पैसे. त्याचे हात घ्यायचे म्हणजे काय करायचं? त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपेचे आकार घ्यावे, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही देण्याची दानत आमच्यामध्ये असली पाहिजे. आमच्याकडे ढिगा नाही हो पण देण्याची दानत नाही. आणि ज्यांच्याकडे आहे ना ते स्वतः पण आनंदात राहत नाही. म्हणजे आहे ते किमान स्वतःसाठी तरी खर्च करावं, लोकांसाठी तर लय लांबचं राहिलं. एकाकडे इतकं आहे, तो म्हणला मी इतका बिझी आहे ना मला खर्च करायला पण वेळ. काल तर मला म्हणला मला श्वास घ्यायला वेळ नाही, म्हणलं सोडून दे. आम्ही जगतो कशासाठी? जर आहे तर योग्य ठिकाणी खर्चही करता आलं पाहिजे. ती दानत आमच्या हातामध्ये असली पाहिजे. मी असंच एका व्याख्यानात म्हटलं, आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी समाजाला द्या. दोन तीन जणांना एवढं टेन्शन आलं, तीन जण असे टेन्शन मध्येच बाहेर गेले. ते म्हणले आपण तर कधीच दिलं नाही आणि महाराजांचं काय चाललंय. दुसरा म्हणला त्यांचं लय मनावर घेऊ नको, त्यांचं काम असतंय सांगायचं, आपलं ऐकायचं असतंय. तिघ जण असे रस्त्यानं चाललेले होते आणि रस्त्यानं जाता जाता त्यांना एक सोन्यानं भरलेला हंडा सापडला. आता मनात आलं सगळं फुकट सापडलंय, सगळं भगवंताच्या कृपेनं सापडलं, याचं थोडं तर म्हणले देवाला देऊ. ते म्हणले किती द्यायचं? एक जण जरा हुशार होत म्हणला लय नाही द्यायचं, हातात बांगडी असती ना त्या बांगडी एवढं वर्तुळ टाकायचं म्हणला जमिनीवर, सापडलेलं सोनं वर फेकायचं, जेवढं त्या छोट्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाचं आणि बाजूला पडन तेवढं म्हणले आपण. दुसरा म्हणला काय स्वार्थी माणूस आहे, एवढं एवढंच वर्तुळ त्याच्यात काय पडत असतंय का म्हणला. छोट नाही म्हणला, अख्ख्या गावाला वर्तुळ टाकायचं. आणि म्हणला मग
काय नाही सापडलेलं सोनं वर फेकायचं जेवढं वर्तुळात पडलं तेवढं आपलं. आता अख्ख्या गावाला वर्तुळ असल्यावर सो त्या वर्तुळाच्या बाहेर काय पडतंय का. तिसरा म्हटला तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांमुळं कोरोना परत यायची शक्यता. मला काय म्हणलं सगळं फुकट सापडलं यातलं थोडं सुद्धा देण्याची लागत नाही. अजिबात नाही म्हणला छोटं नाही मोठं नाही वर्तुळाच आखायचं नाही. म्हणला मग सगळं भगवंताच्या कृपेने सापडलंय वर्तुळ बिर्तुळ आखायचं नाही सोनं वर फेकायचं देव कुठं असतो. हा मग जेवढं वर राहील तेवढं देवाचं. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे. कोण आहे तुम्हाला शंका आहे का. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे आणि हे कुणी जाहीर केलंय. शब्बास इतका तर माणूस हुशार आहे त्यानं जाहीर करून टाकलं आम्ही जगात सगळ्यात हुशार आहोत. मग 2 वर्ष आपली हुशारी गेली कुठे होती. डोळ्यानं न दिसणार एक विषाणू सगळं जग जागेवर थांबलं की नाही. कोरोना कुणी बघितला का आपल्यापैकी. पाहिला कुणीच नाही पण कळला मात्र सगळ्यांना. सगळं जग जागेवरती थांबलं. निसर्गाच्या समोर आपण फार शुद्र आहोत आपण फार छोटे आहोत आणि म्हणून निसर्गासोबत आम्हाला जुळून पुढे चालता येईल का. मला वाटतं याचा विचार आम्ही करायला हवा. भगवंतांना आपल्याला जे भरभरून दिले त्यातलं त्याचे फक्त आपण एकटे खरं तर आपण मालक नाहीतच. आपण विश्वस्त आहोत सांभाळायचं पुढचे. मला किती वेळ आहे कारण खासदार साहेब वगैरे सगळे येऊन थांबले. काय तुम्ही आल्यावर जरा मला अडचण वाटायला कारण तुमच्या अगोदर आलेले सगळे बोलले निघून गेले. जास्त वेळ तुमचा घेत नाही. फक्त एक गोष्ट मात्र मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायची मित्रांनो. आयुष्य खूप सुंदर आहे आणि माणूस म्हणून जर जन्म मिळालाय ना त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेतली पाहिजे. येणाऱ्या पिढीला चांगला विचार चांगला संस्कार दिला पाहिजे. जैन समाजाचं एक वैशिष्ट्य मला कायम जाणवत आलं उद्योग व्यवसाय व्यापार सचोटीनं उद्योग व्यवसाय करणं ही जी विचारधारा आहे किंवा ही जी परंपरा आहे ही येणाऱ्या तरुण पिढीमध्ये आम्हाला निर्माण करता यायला हवी. आपण उद्योगात आलं पाहिजे व्यवसायात आलं पाहिजे व्यापारात आलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात जुडून या धन उत्तम व्यवहार आहे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे मग जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवा. माझे वडील तर सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुले. हसूही देत नाही आणि रडूही देत नाही. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि तो संस्कार धडपडण्याचा काहीतरी करण्याचा येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा आपण निर्माण करता यायला हवा. का बरं आपल्या पोरांना वाटत नाही उद्योगात यावं व्यवसायात यावं व्यापारात यावं. आज काय परिस्थिती. ते दुबई कुठच्या पुढे निघून गेलो 84-85 पर्यंत दुबई मध्ये काय होत फक्त तेलाचे पैसे होते. पण आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई जगातला सगळ्यात प्रॉफिटेबल मॉल दुबई. या लोकांना उद्योग व्यवसाय कळाला. आपल्या समाजामध्ये जी उद्योग व्यवसायाची दृष्टी आहे ना ती येणाऱ्या पिढ्यांमध्ये आजूबाजूतल्या सर्वसामान्य पोरांमध्ये निर्माण करणं मला वाटतं ही आपली जबाबदारी आहे. पोरांनी डोळे उघडे ठेवून जगाकडे बघितलं पाहिजे. आज तुमच्या उद्योगाला व्यवसायाला व्यापाराला गावाच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या बाउंड्री जुळलेल्या नाही. मग ही दृष्टी ही वृत्ती विकसित करणं ही समाज म्हणून तुमची माझी जबाबदारी असली पाहिजे. मी परवा जेजुरीला गेलो होतो 2-4 पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होते. म्हणलं काय करता रे पोरांना फोटो काढू. त्यातला एक जण म्हणला किती दिवस बॅनर लावायचे. चलो दुबई चलो सिंगापूर. म्हटलं मग म्हणला मी दुबईत बॅनर लावणार आहे चलो जेजुरी. दुबईतले लोक जेजुरीत आणतो का नाही बघा. म्हटलं आणि म्हणलं काय करणार आणून काय म्हणला खालून वर गडावर त्यांना पाय पाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा. म्हटलं मला हेवा वाटतं की उद्योगाची व्यवसायाची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. 82-83 वय साहेब आज अमिताभ बच्चनच काय म्हणावं या माणसं. आकाशवाणीमध्ये निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून बच्चन साहेब इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून त्यांची नोकरी नाकारली होती.
आज त्याच आवाजाच्या जोरावर बच्चन बॉलिवूडचा शहंशाह बनून गेलो. कोरोनाच्या काळात कुणीच कुणाचं ऐकत नव्हतं. फोन लावल्यावर पहिल्यांदा पलीकडून कुणाचा आवाज ऐकायला यायचा. आणि याच्यापेक्षा काय करिअर असतं आणखी सांगा मला. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावतो. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो. खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्ज काढायला लावते. एवढंच नाही, कर्जाचे हप्ते फेडताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच. ठंडा ठंडा कुठलं नाही बच्चन मला सांगा. ही उद्योगाची व्यवसायाची वृत्ती जी आहे ना तुमच्यामध्ये, ती तुम्ही समाजामध्ये वाढवली पाहिजे. व्यवसाय करणं चुकीचं नाही, खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी अपेक्षित तंत्रज्ञान, अपेक्षित बदल आम्ही स्वीकारले पाहिजे. काळ आणि वेळेनुसार जर आम्ही बदललो नाही तर आम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार? आज तुमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला एखादा उद्योग आहे, व्यवसाय, तुम्ही जर तसाच घटाळ पद्धतीनं चालू ठेवला मार्केटमध्ये टिकाल का? तंत्रज्ञान बदलते, व्यवसायाच्या संधी बदलतात, आपल्याला सुद्धा बदलावं लागेल. मी लहान असताना लाईफ बॉय फॉर्म मध्ये होतो. सगळ्यांना ती जाहिरात आठवते का नाही? लाईफ बॉय है जहा, सगळ्यांना आठवते. फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत होती. त्याच्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला, इकडे फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरात करत होती. लक्स न करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं, आता तिकडे करिश्मा कपूर ब्रँड अँबॅसिडर. फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्स न मार्केट कॅप्चर केलं. काळ आणि वेळेनुसार जाहिराती बदलाव्या लागतील. या कंपन्यांना समजलं, कोरोनाच्या काळात एक तरी साबणाची कंपनी जाहिरात करत होती का, आमचा साबण लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल, आमचा साबण सुगंधी आहे. प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. आणि मला त्या मोतीचं तर अजून गणित समजलेलं नाही. ते वर्षभर पुढे असते कुणासलो. ते दिवाळीलाच येते. उठा उठा, त्यांना ठरवून घेतलं वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि आपलं मार्केट दिवाळीला कॅप्चर करायचं. काळ आणि वेळेनुसार होणारे बदल सुद्धा तुम्ही व्यवसायामध्ये स्वीकारले पाहिजे. आपण नोकरीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. व्यवसायाच्या नवनवीन संधी आपण शोधल्या पाहिजे. जगात आपण जाऊ का याचा विचार केला पाहिजे. आपण कृषी प्रधान देशामध्ये जन्माला आलो, आता केवळ कृषी प्रधान म्हणून चालणार नाही, कृषी समृद्ध देशामध्ये आम्ही काम करतो. हा विचार आम्हाला जगभरामध्ये घेऊन जावा लागेल. आणि त्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये नवीन बदल आपण स्वीकाराल अशी अपेक्षा बाळगतो. मी मगाशी एक वाक्य बोललो बघा, आपलं नाणं आपल्याला वाजून विकता आलं पाहिजे. मी जेव्हा पुण्यात शिकायला गेलो, माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचं, कोण MBA कशात करणार? आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार पोरग, त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? त्यानं सांगितलं मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं. त्याला र म्हणतायचं नाही, रला ल म्हणायचं. सर म्हटले तू मार्केटिंग मध्ये काय MBA करतो? तुझा बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. प्रत्येक जण वेगळं वेगळं सांगत होता. बोबडं बोलणारं पोरग सांगत होत मार्केटिंग मध्ये MBA करणार आणि सर त्याला सांगत होते फायनान्स मध्ये कर. पोरग वर्गात उभं राहिलं आणि म्हटला सर करणार तर मार्केटिंग मध्ये MBA करणार, नाहीतर शिकणार नाही. म्हटलं सर म्हणले तुला काय करायचं, आपण परीक्षा घेऊ आणि शोधू कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. ज्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे त्यांना मार्केटिंग मध्ये MBA करा. म्हटलं ठीक आहे, परीक्षा घ्यायची ठरवलं. 100-100 रामायणाच्या प्रती गेल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायची. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. म्हटलं ठीक. आम्ही बाजारात गेलो, 8 दिवस फिरलो, 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क लावणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारा पोरग मागच्या बाकावर बसायचं, त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सर 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हणे सर म्हटले केलं का? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात जायतो, बेल दाबायतो,
लोकबाहेर यायची, लोकबाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचो हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घ्यायचं. आता बोबडं बोलणं विकण्याचा काय स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. टाटा कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्या सारख्या दिसतात, ते यंत्र आहे, पण आपण माणसं आहोत आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. मला वाटलं ते आपल्यातलं वेगळे पण ओळखावं आणि आयुष्याचा आनंद घ्यावा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, समृद्ध परंपरेचे पायी पुण्याची पात्रता आपल्यामध्ये निर्माण होईल यासाठी अहोरात्र प्रयत्न करा. जाताना इतकंच सांगतो, पैसा हे साधन आहे, ते कमवा आणि त्याचा आनंदही, पण केवळ पैशांमध्ये जर सुख असतं ना, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी असतात आणि गरीबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाहे ते तुझे होय तयानाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. मी असे किती लोक सांगू, ढिगाण आहे पण रात्रीची झोप येत नाही, 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत पण डॉक्टरांनी सांगितलंय चमचावर पण खायचे नाही, 10 लाखाचा दिवाण म्हणून घेतलाय झोपायला पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे चटईवर झोपत चला. केवळ साधनांनी जगणं समृद्ध होत नाही, त्याच्यासाठी अंतर्मनात कधीतरी डोकून बघावं लागतं. आणि म्हणून आज प्रथमाचार्य परमपूज्य शांतीसागरजी महाराज यांची पुण्यतिथी हे निमित्त आहे की आपण स्वतःच्या अंतर्मनात आज डोकून बघावं. आम्हाला इतरांच्या चुका शोधता येतात, कधीतरी आम्ही स्वतःच्या अंतर्मनात डोकून आम्ही आमचा मार्ग ठरवावा. मला वाटतं त्यासाठी आजचा दिवस आपण कारणी लावावा. जाताना इतकं सांगेल, मस्त रहा, हसत रहा, आनंदानं रहा आणि चांगलं बोलायला शिका, प्रेमानं बोलावं. चांगलं बोलायला काही पैसे लागतात का? मी परवा एका कार्यक्रमात म्हटलं कौतुक करा, शेवटचं उदाहरण सांगतो, त्यांनी कुणाचं कौतुक करायचं? म्हणलं जन्म दिलेल्या आईचं करा, लहानाचं मोठं केलं त्या वडिलांचं करा, भावाला कधीतरी म्हणा तुझा आधार वाटतो, बहिणीला कधीतरी म्हणा तुझं प्रेम वाटतं, बायकोला कधीतरी म्हणा की तुझ्यामुळे संसार झाला. 2 जण भांडायला आले, म्हणजे आम्ही सगळ्यांचं कौतुक करू पण बायकोचं करणार नाही. म्हणलं तुमचं पटत नाही का? म्हणलं पटायचं काय नाही हो, पण तिला ऐकायला येत नाही कानाने, त्याचं काय करायचं? म्हणलं एक काम कर, डॉक्टरकडे जा, मशीन लाव, मग कौतुक कर. शेवटचे 2 मिनिट म्हटलं मग कौतुक कर. हा डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला म्हणला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले घरी जा, किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ते मोजून ये. ते घरी गेला, बेल दाबली, पुराणं दार उघडलं. पुराणं दार उघडल्याबरोबर यानं दारातूनच आवाज दिला, भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया. याला कळलं दारातून ऐकायला येत, हॉलमध्ये गेला, भाजी काय? काहीच प्रतिक्रिया. किचनच्या दारात जाऊन आवाज दिला, तरी प्रतिक्रिया. शेवटी बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला आणि जोरात काना तोरडला, भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी गंदीशी आदळली, म्हणजे 4 वेळा सांगितलं ना बटाट्याची केली म्हणून. ते मागच्यांना घरी गेल्यावर कळलं मला काय म्हणायचं. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं, तिने कसा संसार केला असं. काय मित्रांच्या चुका शोधू नका. महिला मंडळी, पोर घरात पाहुणे आले ना, पोराला नावं ठेवायचे, पाहुण्याच्या देखत उलट त्याचं कौतुक करायचं. ते कितीही खोडकर असू दे, म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना, दादा पाहुण्याच्याच पुढं पुस्तक घेऊन बसते का नाही बघा, आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढे म्हणून बघा दादा रावलेट आहे, दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी ओतत आहे, लेस घालत आहे. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही. म्हणून चांगलं बोला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं कसं बोलावं, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबा सांगतात अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. शब्द हे शस्त्र आहे, हिंसा फक्त शस्त्रांनी होत नाही, शब्दांनी हिंसा होते. तुकाराम महाराजांना सांगावं लागलं आम्हा घरी धन शब्दांची तर रत्ने, शब्दांची तर शस्त्र यत्ने करू. शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरा. शब्दचे अमुचा जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. शब्दांचा गौरव, शब्दांची पूजा आणि शब्द जपून वापरावे. शब्दांनी कुणाला हिंसा होईल असं वागू नये. आणि म्हणून माऊली म्हटले
साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमृताचे कल्लोळ बाहेर पडावे असे शब्द बाहेर पडावे. आम्ही कसं बोलतो पेशंट चेक करायला डॉक्टर आलते डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पडत आली म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्याव पैसे घालावायचे. काय शब्द साच आणि मवा मितुले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोला चांगलं वागा आयुष्य पुन्हा आणि आपण कुणीच मालक नाही होत. माईक खूप चांगला आहे मला घरी घेऊन जाता येईल का सिस्टीमवाले नेता येईल का नाही म्हणताय. आत्तापर्यंत या माईकवर किती जण बोलले आत्ता मी बोले माझ्यानंतर खासदार साहेब बोलतील नंतर दुसरं कोणीतरी बोले हजारो लोक आजपर्यंत या माईकवर बोलले असतील यानंतरही हजारो लोक बोलतील. तुम्ही जिथे बसलेला आहात त्या जागेवरती कितीतरी लोक बसून गेलेत उद्या दुसरं कोणीतरी बसणार आहे. आपण कुणीच मालक नाही आहोत आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि शांततेत तिकीट काढून निघून जायचं इतकाच आपला प्रवास आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आणि मस्त जगा. जी माणसं सामान्य कुटुंबातली आहेत आणि ज्यांची परिस्थिती हालाकीची आहे ना त्यांच्यासाठी एक अर्धा मिनिट मी फक्त सांगेल. मी ज्या घरात जन्माला आलो ना माझे वडील शिक्षक आणि आमचं घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो आई कॉलनीत सगळ्यांची घर स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का. आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घर बांधायची नाही. ती म्हणायची कारट्या नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का. ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून नव्हता. लवंगी फटाक्याचा पुढा आणला ना दिवाळीला अख्खी लडकरी एकखटी वाजवली एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. नगरवरून पुण्याला शिकायला आलो तर आई नगरहून जेवणाचा डबा पाठवायची आणि सकाळी 9:30 पुण्यात डबा यायचा. पुण्यात शिवाजीनगरला तर 9:30 डबा येत होता. आईनं 6:00 गाडीनं दिला असं. 6:00 गाडीला तर आईचा डबा तयार होत. आई 4:00 उठली असेल पीठ मळलं असेल भाकर थापली असेल तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही कारण आई पहाटे उठून आपल्यासाठी डबा तयार करते आणि डबे फडके द्यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची पोरांनो डबे खा फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत जायचे. सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. आता पोरांचे टिफिन चेक करा मॅगी नूडल्स कुरकुरे पेस्ट्रीज बिस्किट्स विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात आणि अजून जर पगार वाढले ना बायका 100 नोट टाकून देतील डब्यात तिकडेच जाण काय खायचं. इथपर्यंत येऊ देऊ नका. आई वडील म्हणून त्या मुलांसोबतचं नातं तो स्पर्श आपला कायम असला पाहिजे. तो स्पर्श टिकावा याच्यासाठी प्रयत्न करा. तरुण मुली तर अनेक बसलेल्या लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणार या जगात जर कोण असेल ना तुमची आई आणि तुमचा बाप आहे. आणि पुरिनो बापाचं पोरावर जेवढं प्रेम असतं ना माझा दावा आहे त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असत. पोरानं काही मागू द्या बरं बाप म्हणेल पगार होऊ दे आणि पुरीनं काही मागू द्या बापाला असं वाटतंय कधी नेऊन देऊ आणि कधी नाही. बापाला माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुईथुई नाचल आणि एक दिवशी भुरकून उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे बापानं ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी पोरगी जन्माला येते ना त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक एक रुपया बाप बाजूला काढून ठेवत. स्वतः तुटलेली चप्पल घालत पण पोरीला मात्र चांगले शूज घेऊन दे. स्वतः फाटलेलं बनियन घालत पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन दे. स्वतः सायकलवर MIDC कामाला जाईल पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी दे. बसचा पास काढत तिच्या हॉस्टेलची फी भरत. कोण प्रेम करतं तुमच्यावर मला सांगा एवढं. पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडासारखी जपली सांभाळून घ्या.
दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला तुमच्याकडे बघून अभिमान वाटला पाहिजे. काय मुलगा जन्माला आला, काय मुलगी जन्माला आली, असा जेव्हा जेव्हा बापाला वाटेल, आईला वाटेल, आणि आईबाप आपल्यासाठी टाळ्या वाजवतील ना, त्याच्याशिवाय दुसरा आनंदाचा क्षण आयुष्यात नसतो. म्हणून त्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेत पुढे चालत राहायला शिका. आता तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहात, कुणी नोकरीला जर असेल, 1500 रुपयांनी तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या, काय पगार होते हो? माझे वडील मुख्याध्यापक म्हणून 2006 रिटायर झाले, 15000 रुपये पगार होते. छोट्या छोट्या पगारातून नोकऱ्या सुरू झाल्या. बायको जर कुठेही म्हणली कोल्हापूरला चला देवीला, आपल्याकडे गाडी नव्हती, मित्राची गाडी घ्यायची, 50 रुपयाचं पेट्रोल, निम्म रॉकेल, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होत, मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे, जगात कुठं असं गाडी वाकडी करत असते असं मला वाटत. ती गाडी वाकडी करायची, पुढची स्टेप टाकीत फुकायचं. त्यानं टाकीत फुकल्यावर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली. अशा बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या देवीला गेल्या. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात, बायको तिकडच्या खिडकीत ना तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीत ना इकडे बघते, ड्रायव्हर मधल्या आरशात दोघांकडे बघत असत, ते बोलत त्यात. साधनं वाढली पण आनंद हुरपळून गेला, तो आनंद हुरपळणार नाही याची काळजी घ्या. आणि हसत राहा. प्रत्येक भाषणाच्या शेवटी मी सांगतो, कीप स्माइलिंग. मी एक पुस्तक लिहिलं सुख नावाचं, त्याच्यावर पहिलं वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर नो रिटेक फॉर एनी मोमेंट सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढे ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही, आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. जे क्षण वाट्याला आले ते आनंदानं जगा आणि हसत राहा. या आल्यापासून दोघं तिघं बघतोय, हसलेच नाही. ते हसा वाटलं तरी शेजारी बघतोय, ते हसतोय का? तर हसायला काय पैसे लागतात का? मावशी शिंदूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? साहेब तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलं? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करेल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचे तुम्ही ठरवायचे. नो वन्स मोर नो रिटेक फॉर एनी मोमेंट सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग.